शुक्रवार की रात से शुरू हुई बारिश शनिवार की सुबह तक शुरू थी, जिससे नागपुर शहर के रास्ते पानी से लबालब हो गए, तो वहीं लोगों के घरों में पानी जाने से काफी नुकसान हो गया। इसी के मद्देनजर कृष्णा खोपड़े ने अपनी प्रतिक्रिया साझा की है। नहीं, नागपुरात लोक पावसाची वाट पाहत होते, कारण नागपूर शहराच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस आला, लेकिन नागपूरले पाऊस नाही आला। अशा प्रकारची लोक भगवंताकडे प्रार्थना करत होते, लेकिन काल रात्रीपासून जो असा पाऊस आला का सगळे रेकॉर्ड त्यांनी ब्रेक करून टाकले। नाग नदी ओव्हरफ्लो झाली, नाले ओव्हरफ्लो झाले, आणि त्यामुळे आउटर भागातले जेवढे भी लोक राहतात त्या सगळ्यांच्या घरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं आहे। या पाण्यामुळे अनेकाचं नुकसान भी फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आणि म्हणून सगळेच आमचे प्रमुख लोक असतील, सगळेच आमचे कार्यकर्ते असतील, जसं शक्य होऊ शकते तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। मी आज सकाळपासून तर आता इथं येण्यापर्यंत लगभग 250 ते 300 फोन आले असतील, सगळे फोन मी अटेंड भी केले। महानगरपालिकेची यंत्रणा पूरी सज्ज आहे, परंतु अशा प्रकारची परिस्थिती झाल्यामुळे थोडा थोडा वेळ लागते, परंतु धीरे धीरे आता ही परिस्थिती आकोट्यात येईल। परंतु माझी महानगरपालिकेच्या आयुक्ताला विनंती आहे का, हे दर वर्षी हा जो प्रकार घडते याच्या कुठंतरी फायनल काहीतरी आपण डिस्पोजल केलं पाहिजे, कारण नाग नदी भरली का नाले भरले का लोकांच्या घरात जे पाणी त्या ठिकाणी घुसते याच्या कुठंतरी एक वेळा बंदोबस्त तरी करण्याची आवश्यकता आहे, कारण नागपूर शहर हा फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, चारही दिशेने मोठ्या प्रमाणात नागपूर शहर वाढला आहे, आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी दर बरसातमध्ये येतात, आणि म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्याकडे लक्ष देऊन हा मार्ग कसा निघू शकते, नाही तर दरवेळेस पाणी येते, दरवेळेस मग लोक जनप्रतिनिधीला टार्गेट करते, अधिकाऱ्याला टार्गेट करते, आणि म्हणून त्या ती लाईन कुठं जोडायची, नाग नदीला जोडायची का आणखीन काही सेपरेट व्यवस्था करता येते का, अशा प्रकारची व्यवस्था करणे हे गरज आहे। नाही नाही, कसं आहे नागपूर शहरामध्ये तुम्ही चारही दिशेने गेले तर सगळीकडे केंद्र सरकारचे असतील किंवा राज्य सरकारचे कामं सुरू आहे। आता लोकांची अपेक्षा अशी राहते का आज काम सुरू झालं का हे 8 दिवसात कंप्लीट व्हायला पाहिजे। आता काही अशी नवीन टेक्नॉलॉजी तर आली नाही का, वरतून आलं ना रप लगे ठेवलं ना काम सुरू झालं। आता जे काम होते त्याला थोडं थोडं वेळ लागते। आता अनेक प्रकारचे ब्रिज आपल्या पूर्व नागपूरमध्ये बनत आहे, ब्रिजचे कामं सुरू आहे, एकवेळा बनल्यानंतर त्याचे बेनिफिट त्या ठिकाणी भेटते। नाही नाही, मी कलेक्टर साहेबाशी चर्चा केली आहे, मी महानगरपालिकेच्या आयुक्ताशी चर्चा केली आहे का ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे त्यांना तातडीने आपण कसं सहकार्य करू शकतो, कसं त्यांना आर्थिक मदत करू शकतो, आणि कलेक्टर साहेबाने तहसीलदाराला निर्देश दिल्या, त्यांच्या तलाठी जाऊन मी लोकांना सांगितलं, लोकांना माझ्याकडून बी अपील आहे का ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं त्यांनी फोटो काढून ठेवावा, आणि तशा प्रकारची फोटो आणि तक्रार आणि त्यांच्या मोबाईल नंबरसहित अर्ज अगर आमच्याकडे यादी आणून दिली तर मी जे जे माझ्याकडे सकाळपासून 550 लोकांची यादी आली मी तहसीलदाराला ताबडतोब त्या ठिकाणी पाठवलेली आहे, आणि मी आता फडणवीस साहेबाला बी विनंती करणार आहो का ज्यांचे ज्यांचं नुकसान झालं त्यांना त्यांना आपण कशा प्रकारचे नियमाप्रमाणे भरपाई करता येईल त्या दृष्टिकोनातून सरकार मदत करेल। आता कसं आहे नागपूर शहर आता फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, आणि पुराणी ती सिस्टीम आहे, ड्रेनेज लाईन ती पुराणीच आहे, आणि नागपूर शहर चारही दिशेने मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, आणि मग अशा प्रकारचं संकट आलं का अधिकारी जागृत होतात। अगर हे अधिकारी पहिले बरसात येण्याच्या पासात महानगरपालिकेची कशी व्यवस्था राहते, बरसात आली का डांबरीकरण सुरू करते, उन्हाळा आला का नळाची पाईपलाईनचे काम सुरू करते, हेच काम अगर 2-4-5 महिन्या पहिले सुरू केलं, हेच काम अगर तुम्ही डांबरीकरणाचे 5-6 महिने सुरू केलं तर ही परिस्थिती येणार नाही ना, आणि म्हणून प्रशासनाने बी कुठंतरी सुधार आणण्याची आवश्यकता आहे, आणि नागपूर शहराची ड्रेनेज सिस्टीम जी आहे हे निश्चित स्वरूपात हे आजच्या तारखेमध्ये कोसळलेली आहे, आणि याचा कुठंतरी मार्ग काढून काहीतरी नवीन प्रोविजन करण्याची आवश्यकता आहे।